नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आताची सर्वात मोठी अपडेट पोलीस भरतीबाबत मित्रांनो एक नवीन गृह विभागाने जी आर काढलेला आहे पोलीस भरती संदर्भात हे बघा तारीख तुम्ही बघू शकता लेटेस्ट आलेला हा जी आर आहे आणि महत्वाची माहिती यामध्ये काय आहे ती माहिती समजून घेणे खूप गरजेचे आहे हे बघा मित्रांनो मीरा भाईंदर व सई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पाचशे मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देण्याबाबत बघा मित्रांनो अजून ज्या काही पाचशे जागा आहेत ओके एम एस एफ मार्फत या पदांना मंजुरी देण्याबाबत या संदर्भात हा जी आर आहे तर मित्रांनो बघा आता या ज्या जागा आहेत ओके तर पाचशे एक म्हटलेलं आहे बघा संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगतो म्हणजे तेव्हाच तुम्हाला समजेल की पोलीस शिपाईच्या जागा होत्या आणि आता या जागांचं काय होणार आहे आणि पुढे अजून काय होणार आहे हे बघा मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार नऊशे पाच पदे मंजूर करण्यात आली होती प्रत्यक्षात एक हजार सातशे एक्केचाळीस पदे भरली असून एक हजार चौसष्ट पदे रिक्त आहेत किती पदे रिक्त आहेत हे बघा एक हजार चौसष्ट पदे रिक्त आहेत त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गात मित्रांनो पाचशे एक पदे रिक्त आहेत पोलीस शिपाईत पाचशे एक जागा रिक्त आहेत सदर पोलीस पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान अकरा महिने कालावधीसाठी एकूण पाचशे मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्याची विनंती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केली होती बघा मित्रांनो आता हे आपल्याला माहीतच आहे मुंबईचं पण असं झालं होतं मित्रांनो जागांचं तर अकरा महिने मित्रांनो यांना सेवेत घेतलं जाणार आहे आणि पुढे जोपर्यंत मित्रांनो विहित पद्धतीने पोलीस पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत म्हणजे जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत या ज्या जागा आहेत या एम एस एफ मार्फत सुरक्षा महामंडळ मार्फत भरले जातील त्यामुळे मित्रांनो हा जी आर काढलेला आहे सो मित्रांनो पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या आणि या जागा पुढे पोलीस शिपाई म्हणजे भरतीमध्येच भरल्या जातील आपल्या ओरिजिनल भरतीमध्ये आलं लक्षात तर सध्या तरी मित्रांनो मनुष्यबळ कमतरता असल्याकारणाने या जागा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देण्यात येत आहे सो मित्रांनो बघा आता एवढं करण्यापेक्षा यांनी भरतीच काढायला पाहिजे कारण खूप ठिकाणी मनुष्यबळ कमतरता भासत आहे अनेक ठिकाणी मित्रांनो मनुष्यबळ कमतरता भासत आहे त्यामुळे भरती घ्यायला पाहिजे कारण खूप जण तयारी पण करत आहे आणि एवढे निवेदन दिले जात आहे की भरपूर निवेदन दिले जात आहे त्यामुळे भरतीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि पोलीस भरती सुरू करायला पाहिजे सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे हे पहा आपण डायरेक्टली मित्रांनो शासन निर्णय तर बघितलाच नाही यामध्ये बघा काय म्हटलं आहे तर एकूण पाचशे मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे बघा डायरेक्टली मित्रांनो याबाबत हा निर्णय झालेला आहे सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आता येत्या पोलिस भरतीसाठी अभ्यास करणे पण खूप गरजेचे आहे त्यामुळे के सागर पब्लिकेशन यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकची आवृत्ती तुम्ही बघू शकता ब्याण्णववी आवृत्ती आहे संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा तर आता तुम्ही बघा शिपाईसाठी किंवा एस आर पी एफसाठी चालकसाठी जेथे पण अर्ज करत असाल तर त्या सर्व पदासाठी मित्रांनो हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला सात हजार प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे व विवेचन याद्वारे पंचवीस हजाराहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करता येणार आहे दमदार पुस्तक आहे मार्केटमध्ये एक नंबर गाजत आहे एक नंबर मित्रांनो हे पुस्तक गाजत आहे आतापर्यंत खूप जणांनी घेतलं आहे तुम्ही जरी घेतलं नसेल तर घेऊन टाका तर ऑनलाईन तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे